मुरुंबवाड शहरातील श्रीदत्त मंदिर चिलखी विभाग परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे। या ठिकाणी गटारी तुंबल्याने परिसरातील रस्त्यांवरून दुर्गंधीयुक्त घाण पाणी ओसंडून वाहत आहे। याकडे पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे। शहरात स्वच्छ भारत अभियान राबवलं जातं, मात्र या अभियानात अस्वच्छ शहर बनलं आहे। शहर स्वच्छतेसाठी वर्षाला 1,40,00,000 खर्च होतात, म्हणजे महिन्याला 11,00,000 व दिवसाला जवळपास 40,000 स्वच्छतेवर खर्च केले जातात। इतके पैसे खर्च करूनही शहरात घाणीचं साम्राज्य निर्माण झालं आहे, त्यामुळे कोट्यवधी रुपये कोणाच्या खिशात जातात हा सवाल नागरिकांमधून होऊ लागला आहे। शहरातील चिलखी विभाग येथील श्री दत्त मंदिर लगत असलेल्या संग्राम दूध संस्थेच्या समोर माळभाग बस स्टँड रोड व मुख्य बाजारपेठेला जाण्यासाठी 3 रस्ते या ठिकाणी जोडले गेले आहेत, त्यामुळे संग्राम दूध संस्थेलगत असणाऱ्या चौकातील भागात गटारी गेल्या अनेक दिवसापासून तुंबले आहेत। या भागात अगोदरच दैनंदिन साफसफाई अभावी नेहमीच दुर्गंधी पसरलेली असताना त्यात या गटारीच्या घाणपाण्याची भर पडली आहे, त्यामुळे इतरांना स्वच्छतेचं शहाणपण शिकवणाऱ्या पालिकेच्याच दिव्याखाली अंधार असल्याचं चित्र आहे। गटारीचं पाणी रस्त्यावरून वाहत असल्यानं दुर्गंधीमुळं लहान मुले, वयोवृद्ध व नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं असून नागरिक मात्र त्रासून गेले आहेत। येथील लोकप्रतिनिधी या विभागात फिरकत नाहीत, प्रभागातील नागरी समस्या काय आहेत हे जाणून घेण्याची कधी तसदी घेत नाहीत। सत्ता आणि पद यामध्ये व्यस्त असणारे लोकप्रतिनिधींकडून विकासाची अपेक्षा नसल्यामुळं नागरिकांनी तक्रार कोणाकडे करावी असा प्रश्न पडत आहे। मराठी एस न्यूजसाठी कुंदवाडहून संदीप अडसूळ। विभागमध्ये गटारी रस्त्यावरून वाहत आहे, त्यामुळं या भागामध्ये रोगराई आणि दुर्गंधी पसरली आहे, त्यामुळं नागरिकांचे आरोग्य धोक्याचे ठरले आहे। तरी नगरपालिकेने इकडे लक्ष देऊन याचा पाठपुरावा करावा।